कानाचा बाहेरचा भाग तर आपल्याला दिसतो, पण आतला भाग मात्र नाही दिसत. आतून आणि बाहेरून आपले कान नेमके कसे आहेत हे समजण्यासाठी कानाचं मॉडेल बनवूया. इयर मॉडेल. कान किती आहेत? दोन. हे काय आहे? रबर बँड. कापूस. कान दोन, पण आपण फक्त कानाच्या बाहेरून दिसणाऱ्या भागाने ऐकतो का? बंद कानांचा खेळ, रबर बँड आणि कापूस वापरून. रबर बँड दातात पकडला, आवाज ऐकू येतोय का? तुंतुन तुंतुन सारखा आवाज येत आहे. कान बाहेरून घट्ट बंद असले तरी तुन तुन असा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. म्हणजे फक्त कानाच्या बाहेरच्या भागामुळे नाही तर शरीराच्या आत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे आपण ऐकू शकतो. चला तर मग कानाच्या बाहेरच्या आणि आतल्या भागांची ओळख करून घेऊया. ह्या सगळ्या वस्तू म्हणजे आपला कान कसा बरं असू शकतो? कागदी प्लेट, पुठ्ठ्याचा स्टँड, काचेचं भांड, त्यामध्ये पाणी, पुठ्ठ्याचीच नळी, पातळ लाल कागद आणि टूथपिक. इयर मॉडेल. मॉडेल मधली कागदाची प्लेट म्हणजे कानाचा बाहेरचा भाग, बाह्य कर्ण, एक्स्टर्नल इयर, पिन्ना. पुठ्ठ्याची नळी म्हणजे कर्ण नलिका, इयर कॅनल किंवा इयर कनाल. इथून आवाज आत जातो. नळीच्या टोकाशी ताणून बसवलेला लाल कागद म्हणजे कानाचा पडदा, इयर ड्रम. पडद्याला चिकटवलेली टूथपिक म्हणजे कानाची हाडं, एक नाही तर तीन हाडांची साखळी. पाण्यानं भरलेलं काचेचं भांड म्हणजे कानाचा आतला भाग, ह्याला म्हणतात कर्णावर्त, इंग्रजीमध्ये कॉक्लिया. कानाच्या आतल्या रचनेचं हे एक अप्रतिम मॉडेल आहे. ताशाच्या आवाजामुळे पडदा हलतोय आणि त्याबरोबर टूथपिक आणि पाणी सुद्धा. आपले कानही अशाच प्रकारे काम करतात. मग तुम्ही सुद्धा बनवा असं मॉडेल. खेळा आणि समजून घ्या आपल्या कानाची रचना. कानामध्ये नक्की काय, ऐकू येते कसे काय, ताशावरती थाप पडे, कंपन पसरे चोहीकडे, पडद्यावरती लहरी पडता, मागे पुढे हले पडदा, मग हाडे ही हलू लागती, कर्णावर्त ही थरथरती. असेच आहेत आपले कान, जसे हे मॉडेल करते काम.